1980 ला भारतीय जनता पार्टी की स्थापना स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी जी भैरव सिंह शेखावत जी यांच्या मुख्य उपस्थितीत भारतीय जनता पार्टी की स्थापना झाली। आज आपल्याला अभिमान वाटेल की देशात नव्हे तर पूर्ण जगात भारतीय जनता पार्टी हे एक नंबरचं राजकीय संघटन झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे विश्वातलं मोठं नेतृत्व माननीय नरेंद्र भाई मोदींच्या रूपानं निर्माण झालेलं आहे अशा भारतीय जनता पार्टीची आपण सगळे पाहिक आहोत। खरं तर 1951 ला जनसंघाची स्थापना झाली आणि राजकीय प्रवास जो सुरू झाला तेव्हापासून तर आतापर्यंत हा आपल्या विचारांची खूप मोठी गोडधोड या जगात सुरू आहे। भारतीय जनता पार्टी एकमेव असा राजकीय पक्ष आहे की त्याच्या देशाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी संघटनेत त्याचं काम आहे, संघटन आहे। मी आपलं सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा मान्य भाऊंना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपल्याला खाली बसता का नाही 6 एप्रिल भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। खरं म्हणजे अतिशय छोटंसं लावलंय रोपटं, त्याचा जेवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे की संपूर्ण देशात नाही तर जगामध्ये सर्वात जास्त संख्या असलेला सदस्य असलेला हा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आज नावारूपाला आलेला आहे। अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला अतिशय मोठ्यावर मोठ्या इतक्या लोकांनीच आपल्या नेत्यांनी या पक्षाची मूर्तमेट केली, त्याची सुरुवात केली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करून आजपर्यंत हा वटवृक्ष करण्यामध्ये अनेक लोकांचा त्याग आहे, अनेक लोकांनी प्राणाचं समर्पण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि आज अशा परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत की जगातली सर्वात मोठी पार्टी आणि आपल्याच पार्टीचा जगातला सर्वात जगमान्य नेता माननीय नरेंद्रजी मोदी म्हणून ते त्या ठिकाणी नावारूपाला आलेले आहेत। पण आज विशेष करून सर्व ते नेते ज्यांनी रात्रंदिवस अहोरात्र पक्षाच्या वाढीसाठी मेहनत घेतली, पायपीट केली, ज्या काळामध्ये गाड्याही नसतील, कुठल्या वाहनांची चांगली व्यवस्था नव्हती, अशा वेळेला पायी जाऊन, सायकलीवर जाऊन, वेळप्रसंगी ग्रामीण भागात बैलगाड्यांवर जाऊन त्यांनी पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला आणि आज मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी म्हणेल की ज्या देशामध्ये इतक्या मोठे खासदार पहिल्यांदा 2 वेळा लागोपाठ 2 वेळा स्पष्ट बहुमत आपल्या पार्टीला या ठिकाणी मिळालेलं आहे। नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर सर्व देशवासियांनी यावेळेला ठाम विश्वास आपला या ठिकाणी दाखवलेला आहे। अनेक लोक म्हणत होते आता काय होईल, आता काय होईल, परंतु आपण बघितलं की देशामध्ये सुद्धा 2 वर्ष 2.5 वर्षापूर्वी लोकसभेला स्पष्ट बहुमत आपल्याला मिळालं आणि त्यावेळी स्पष्ट बहुमत मिळाल्यावर अनेक प्रलंबित प्रश्न जे होते, जे निर्णय होते, ते त्या ठिकाणी आपलं घेणं सोयीस्कर झालेलं आहे। आणि आपण म्हणत बघतात की देशामध्ये राम मंदिराचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी 3 तलाकचा आमच्या मुस्लिम भगिनींचा प्रश्न असेल, काश्मीरच्या 370 कलमचा या ठिकाणी प्रश्न असेल, असे जे महत्त्वाचे प्रश्न होते हे सगळे प्रश्न या ठिकाणी चुटकीसरशी मार्गी लागलेले आहेत आणि सगळे गुण्यागोविंदाने या देशामध्ये सर्व धर्मीय लोक या ठिकाणी राहत आहेत ही खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच किमया आहे। आणि शेवटी आपलं नुसतं सत्ता भोगणं, खुर्ची येणं, पंतप्रधान होणं, मुख्यमंत्री होणं हा आपला उद्देश नाही तर अंत्योदय पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी जे आपल्याला सांगितले आणि त्यामुळे अजूनही या योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही आणि म्हणून अंत्योदयचं ध्येय हेच आहे, उद्देश हाच आहे की त्या शेवटच्या माणसापर्यंत आपण जाऊन या योजनेचा लाभ त्याच्या पत्रामध्ये पाडून दिला पाहिजे। त्याचं जीवनमान कसं होत आहे, त्याच्या डोक्यावर छप्पर कसं येईल, त्यासाठी घरकुलाची योजना त्या ठिकाणी आपल्याकडे आहे, गॅस त्याला कसा मिळेल, शौचालय स्वच्छ भारताच्या दृष्टीने शौचालय त्याला कसं देता येईल, असे अनेक योजना आहेत। या योजना त्या माणसापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचायच्या आहेत आणि खऱ्या अर्थाने मग आपण भारतीय जनता पक्षाचं काम करतो आहोत, आपला उद्देश आपण सफल करतो आहोत असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेन की अंत्योदय हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या आपल्या परिसरामध्ये, गावामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये शेवटच्या माणसाला लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सर्वांनी मदत करायची आहे आणि आपलं जे ब्रीदवाक्य आहे
ते सफल कसं होईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत एवढंच आवाहन मी आपल्याला या प्रसंगी करतो। पुन्हा आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 6 एप्रिल आपल्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।